आदरणीय प्रधानमंत्री वारंवार म्हणता आहेत, काँग्रेसने जो भ्रष्टाचार केला तो पैसा कुठे लपवला तो आज सापडू राहिला, तर ते जे प्रधानमंत्र्यांचं वाक्य आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा, तर ते देशाच्या जनतेपुढे येत आहे, देशाच्या जनतेने टीव्हीवर पाहिलंय आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की जसं तीन राज्यांमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास टाकला, येणाऱ्या 2024 प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि NDA 350 जास्त खासदारांनी पुन्हा एकदा सत्तेत येतील आणि प्रधानमंत्री पुन्हा एकदा संधी त्या ठिकाणी घेतील. सावंतसारखे राज्यात पण काही सापडतील का? सापडले पाहिजेत, ती यादी मी पाहिली नाही पण लवकरच आपल्या समोर येईल. असे अनेक लोक आहेत ज्या ठिकाणी ब्लॅक मार्केटिंग आणि पैसे घेऊन लोक घरी बसलेले आहेत, त्यांचा शोध केंद्र सरकार आणि केंद्रीय सरकार ज्या यंत्रणा ती घेते त्या सगळ्या लोकांना उत्तर आहे जे अधिवेशनामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. खर तर आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी घेतलेला निर्णय हा वैध ठरवलेला आहे, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की आता भविष्यामध्ये पाक ऑक्युपाईड काश्मीर हा भारतामध्ये घेण्याचा मार्ग माझ्या मते मोकळा झालेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जे पूर्ण भारत संपूर्ण भारत ज्याची संकल्पना भारतीय जनता पार्टीच्या मूळ पुस्तकामध्ये होती ती आपल्याला पूर्ण होताना दिसेल. नाही मी पण देखील आपली भावना त्या ठिकाणी सकल मराठा समाजाची व्यक्त करेल, त्यात मला संधी मिळाली तर निश्चित मी करेल. माझा प्रयत्न राहील की अधिवेशनामध्ये ते आवाज मी उठवू शकतो, पण मला असं वाटतं की आवाज उठवण्यापेक्षा त्यावर कृतीतून कारवाई होणं आवश्यक आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकार या अधिवेशनामध्ये काहीतरी सकारात्मक तोडगा काढेल त्याचा लवकरच आपल्याला माहिती होईल. कांद्या संदर्भात माननीय अमित शहा साहेबांसमवेत दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची मीटिंग होणार आहे. या आठवड्यामध्ये एक निर्यात बंदी किंवा उठवणे किंवा ना नाफेड मार्फत जसं मागच्या वेळेस केंद्र शासनाने पर्याय दिला होता तसा परत पर्याय काढला जाईल, पण शेतकऱ्यांना दिलासा 100% मिळणार ही खात्री मला आहे. त्यांनी संघर्ष यात्रा काढली, मला असं वाटतं की त्यांना प्रतिसाद काय मिळाला मी काय कव्हरेज पाहिलं नाही, पण ठीक आहे. एक युवा आमदार म्हणून ही भूमिका घेणं आणि एवढं मोठी यात्रा करणं तर निश्चित जनतेमध्ये त्यांनी काय भावना व्यक्त केल्या असतील किंवा जनतेला त्यांचं किती म्हणणं पटलं ते आता येणारा काळच ठरवेल किंवा निवडणूकच ठरवेल, तर त्यांच्याबरोबर मी काय भाष्य करणार नाही आता अजून जास्त. चला घराबाहेर पडले त्याचा आनंद आहे, दुसरं काय. सगळ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाने फटाकडे फोडावे की त्यांचे नेते जसं आज घराबाहेर पडलेत, असे महाराष्ट्राने काय महाराष्ट्रासाठी ते नवं नाहीये, ते तुम्ही जे मला सांगता ते नवं नाहीये. घराबाहेर पडणारे क्वचित ज्याला म्हणतो नेतेपैकी ते एक आहेत किंवा एकच आहेत, त्यामुळे आज ते अधिवेशनात आले तर त्याचा आनंद साजरा करावा सगळ्यांनी असं एवढं सांगतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.